सांगायची वाटते की कुठली पद्धत युज करतात हे माहित नव्हतं. आणि चौवीच्यात म्हणजे माझ्या मुलीच्यात मी जे काही चेंजेस बघितले की आता पहिल्यांदा खूप अशी शाय होती की आता बोलायचं नाही, इंटरॅक्ट करायचं नाही, कोणी जरी बोललं तरी खाली मान घालून उभं राहणं वगैरे. पण आता ती स्वतः सगळ्या गोष्टी सांगते, इंटरॅक्ट करते. आणि आता ABCD आपण जे शिकलो ते झेड आहे ते आपण झेड म्हणायचो, आता झेड हे करतात हे आम्ही घरी आम्ही ABCD A to Z तर ती मला सांगते झेड नाही झी. म्हणजे हा मला फरक खूप जाणून आला. आणि हे सेशन इतकं महत्वाचं होतं की त्यामुळे काही गोष्टी आम्हालाही कळाल्या की बाबा कसं प्रोग्राम सेशन करायचं किंवा राईम मध्ये किंवा एक्सप्रेशन थ्रू कसं मुलांनी समजवायचं ह्या गोष्टी जास्त करून आल्या. त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे ह्या सेशन मध्ये. आणखी एक रिक्वेस्ट अशी राहील की पॅरेंट्ससाठी सॉरी आपले जे डॅडी लोक आहेत त्यांना सुद्धा आवर्जून बोलवा, कारण त्यांनाही गरजेचं आहे, कारण सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेऊ शकतो ज्यावेळेस आपण वर्किंग असतो तेव्हा. त्यामुळे एक सजेशन राहील की त्यांच्यासाठी पण नक्की सेशन ठेवा म्हणून.